फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला आणि मंत्रिपदाचे पण देखील घेतले, कसं बघता या सगळ्या घटनेकडे? आपण पाहत असताना अलीकडच्या या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीचे राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि देशामध्ये सुद्धा 2014 पासून जे सुरू झालं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मला तर असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपली जी लोकशाही आहे, आपली जी राज्यघटना आहे किंवा पक्षांतरबंदीचा जो कायदा आहे, सगळ्यांवरच आघात होत असताना दिसत आहे. आजचा शपथविधीसुद्धा खूप काळजी लावणार आहे आणि जनता ही बारकाव्यानं पाहते आहे. मला वाटतं या सगळ्याचा न्याय कोण करणार, निर्णय कोण करणार? महाराष्ट्रातली जनता याच्यावर शेवटी निर्णय करणार, न्याय करणार. आता हे सगळं जनतेच्या न्यायालयात ज्यावेळेस जाईल त्यावेळेसच खरा न्याय होईल असं मला वाटतं. मात्र हे सगळं ठरवून झालं असं वाटतं याची कुठलीही महाविकास आघाडीला कल्पना नसताना किंवा काकांना कल्पना नसताना हे पण जरा असं आहे की चर्चा तर होतीच, नाकारता येत नाही, काही ना काही घडते असं वाटत होते. परंतु शेवटी इतक्या टोकाचं काही होईल असंही वाटत नव्हतं की वस्तुस्थिती आहे. विरोधी पक्ष नेतेपदावर आता काँग्रेस दावा करणं ठीक आहे. आमची विधिमंडळ काँग्रेसची बैठक होईल आणि प्रमुख नेते आम्ही चर्चा करू आणि आमचं दिल्लीला सुद्धा माननीय खरगे साहेब आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, त्यानंतर आम्ही निर्णय. एकनाथ शिंदेने ज्यावेळेस पक्ष सोडला त्यावेळेस त्यांनी शिवसेनेवर दावा केला होता. तशाच पद्धतीने आज अजित पवार सुद्धा बोलले की आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच गेलेलो आहोत, आमची कुठेही फूट नाही. आता शेवटी हे तर आता जो खेळ झाला वर्षभरामध्ये तो अत्यंत जवळून जनतेनं पाहिलेला आहे. जनतेला ते बिलकुल आवडलेलं नाही. आता हे काय दावा करणार काय नाही हा भाग सुद्धा आहे, परंतु जनतेचं न्यायालय हे सर्वश्रेष्ठ आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बहुमत असताना सरकार स्थिर असताना भाजपला ही घडामोड करण्याची गरज आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे कारण जे सर्वे आले त्यामध्ये असंच दाखवलं गेलं की आघाडी म्हणून आम्ही एकत्र ज्यावेळेस निवडणूक करू त्यावेळेस 38 जागा खासदारकीच्या म्हणजे लोकसभेच्या 38 जागा येऊ शकतात आणि 180 जागा त्या विधानसभेला येऊ शकतात. हे तर महाराष्ट्रातलं वातावरण आहे. त्यामुळं जरी त्यांचं सरकार स्थिर होतं पण काळजी मात्र होती, अस्वस्थता त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून ते कुठेतरी प्रयत्न धडपड चाललेली त्यांची की कशा पद्धतीनं आपल्याला लोकसभा किंवा विधानसभेमध्ये यश मिळवता येईल आणि ती सत्ता मिळावी म्हणून काहीही असा हा सगळा प्रयत्न मला दिसतो. यापूर्वीच्या पार्ट्याच्या शपथविधीत कोणतेही मोठे नेते अजित पवारांसंग नव्हते, मात्र आज खांद्याला खांदा ज्यांनी लावला पवारांच्या असे दिलीप वळसे असतील, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल सारखे नेते बरोबर आहेत, कसं पाहता या तिन्ही नेत्यांनी? काही गोष्टी तर काळजीला लावणारे आहेत आणि जनता सर्व समजते, मी बोललं पाहिजे असं नाही, अनेक गोष्टी जनता समजते आणि जनता त्यामध्ये निर्णय करील. तुमचा शरद पवारांशी काही फोनवर संवाद झालाय का? कारण ते म्हणते मला माहित नाही. अद्याप संवाद नाही. महाविकास आघाडीची आता पुढची रणनीती काय असेल, बैठक कधी होईल? महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करत राहू आणि ज्यावेळेस जनता आमच्या बरोबर आहे, आम्हाला खात्री आहे की जनमत जे आहे महाराष्ट्रातलं ते आमच्या बरोबर आहे आणि अशा प्रसंगामुळं ते आणखी कणखरपणे आमच्या बरोबर राहील याची खात्री मला आहे. बिलकुल आवडणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेला हे सगळं घडतं. ते आपण जर बघितलं आता राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेले, आता कुठंतरी काँग्रेसचे काही नेत्यांना ओढण्याचा खेचण्याचा प्रयत्न भाजप करते मागे अशोक चव्हाण? तर ते काही करतील. काँग्रेस एकत्र आहोत, स्थिर आहोत, कोणती काळजी करण्याचं कारण मला अद्याप वाटलेलं नाही.